तानाजी वलेकर साहेब यांचा देखील सहमोलाचं योगदान आपण पाहतो या स्पर्धेसाठी. चांगला चेंडू टाकला गेलाय, चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. ती म्हणजे सफल गोलंदाज प्रतीक ठाकूर या गोलंदाजच्या माध्यमातून. धनाजी वलेकर साहेब यांचं देखील या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतात. त्यांचं देखील खूप मोलाचं सहमोलाचं योगदान या स्पर्धेसाठी लागलंय. ते देखील या सामन्याचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र बॅटीची कडा घेऊन जाणारा चेंडू यष्टी रक्षक अमित पाटील चेंडू खाली येतोय. एक मोठी शिकार, एक मोठा 440 चा करंट आता मात्र लागतोय. तो म्हणजे सुपर डीजे माऊली या संघाला. शून्य या धावसंख्येवरती या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. अतिशय चांगली या ठिकाणी गोलंदाजी. आणि या जर पाहिलं अतिशय चांगल्या पद्धतीनं हा संघ या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. प्रत्येक वेळीस या संघानं चांगलं क्रिकेट दाखवलंय. प्रत्येक वेळीस हा संघ एकाग्रता या संघामध्ये पाहायला मिळते. आणि ती एकाग्रता आता मात्र आपण पाहतो या सामन्यामध्ये. क्रिकेट आणि क्रिकेट, क्रिकेट जो म्हटलं आणि क्रिकेटमध्ये हार आणि जीत ही होतच असते. विजय होतो तो फक्त आणि फक्त क्रिकेटचा. शून्य या धावसंख्येवरती एक हार्ड हिटर फलंदाज आउट झाला. शशी जाधव सारख्या फलंदाजा तंबूच्या आश्रयाला पाठवलाय गोलंदाज प्रतीक ठाकूर यानं. खूप चांगली या ठिकाणी गोलंदाजी साकारली. फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, अशा सर्व क्षेत्रामध्ये या खेळाडूनं प्रभावित करून ठेवलंय. म्हणूनच की काय या खेळाडूची या संघामध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड केली गेली आहे. अतिशय देखणी कामगिरी करतोय, कारण सलामीसाठी देखील हाच याचीच वर्णी लागते गोलंदाजीच्या माध्यमातून. फलंदाजीसाठी देखील आपण जर पाहिलं तर प्रतीक ठाकूरचीच वर्णी लागते. आता मात्र खेळपट्टीवरती आपण पाहतोय रामदास महाडवर उर्फ रामा. बघूया रामा कशा पद्धतीनं या सामन्यामध्ये कामगिरी करणार. आता या ठिकाणी चांगला टाकलेला चेंडू ऑफ स्टंप तर ऑफ साइड. पंच आम्हाला इशारा करतात हा वाईट चेंडू आहे. आणि अवांतर धावीने संघाचं खातं खुलं केलंय. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली एक गडबात एक. सुपर डजे माऊली या संघाचा विचार केला. प्रसाद तावरे सारखा फलंदाज आहे, मयूर वाक्षे सारखा फलंदाज आहे, असे अनेक तारे सितारे या संघा. सुरेश भोईते सारखा देखील खेळाडू आपण या सामन्यामध्ये पाहतो. चांगला चेंडू फेकला गेलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्णपणे जखडून ठेवलंय या फलंदाजांना. शशी सारख्या फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाठवलं. त्यानंतर रामदास महाडवर सारख्या फलंदाजांना देखील जखडून ठेवलंय. इतकी वाखणण्याजोगी गोलंदाजी पाहायला मिळते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार तर सामना करतोय रामदास महाडवर उपर रामा. बघूया रामा कशा पद्धतीनं. आता मात्र या ठिकाणी झेल उडाला एक मोठी शिकार, एक मोठा फलंदाज. आता मात्र तंबूच्या आश्रयाला झिरो या धावसंख्येवरती रामदास महाडवर देखील आउट होतोय. तर संघाची धावसंख्या जर पाहिली दोन गडीबात एक. एक या धावसंख्येवरती दुसरा झटका बसतोय. सुपर डीजे माऊली संघ आता मात्र अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. एकदा संघातील गोलंदाज प्रतीक ठाकूर याचं कौतुक करावं लागेल, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या संघाला विजयाचा दावेदार म्हणून पाहिलं जातं त्या संघाला आता मात्र पूर्णपणे घायाळ केलंय गोलंदाजच्या माध्यमातून. इतकी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र खेळपट्टीवरती आपण पाहतोय सुरेश मोहिते या षटकातील चेंडू झालेत. अद्याप देखील 4-2 चेंडू येणं बाकी आहे. बघ्या दोन चेंडूवरती कशा पद्धतीनं भावड्या उर्फ गजानन पोडरे कशा पद्धतीने खेळ साकारणार. ज्या गजानन पोडरेने पूर्ण स्पर्धेमध्ये शतकीय कामगिरी केली आहे, शतक ठोकलंय पूर्ण स्पर्धेमध्ये. एका सामन्यामध्ये तर 17 चेंडूमध्ये 58 धावांची उपयुक्त भारदार खेळ साकारली आहे तो गजानन पोडरे. बघूया कशा पद्धतीनं या सामन्यामध्ये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये कशा प्रकारची खेळ साकारतोय. प्रतीक ठाकूर गोलंदाजीसाठी तयार. जो कामटींकडून मारा करतोय तर ऑन स्ट्राईक वरती खेळतोय एक हार्ड हिटर फलंदाज ज्यानं. आता मात्र हवेमध्ये चेंडू काय होणार, मोठी शिकार गळायला लागते. गजानन बोर्डरे सारखा देखील फलंदाज तंबूच्या आश्रयाला.
तू चल में आया अशी परिस्थिती मैदानामध्ये आला भरत गेला परत अशी मैदानामध्ये परिस्थिती पाहायला मिळते. इतकी वाखोण्याजोगी गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज प्रतीक ठाकूर मैदानावरती आहाकार माजवतोय, मैदानावरती आनंद आणि आनंद दुगणित करतोय. एक या धावसंख्येवरती तिसरा चाळीस चाळीसचा करंट लागतोय. आता मात्र इथून पुढे सावरावं लागणार आहे. एक या धावसंख्येवरती तीन फलंदाज आउट होताना पाहायला मिळतात. डावाची सुरुवात जबरदस्त या ठिकाणी करून दिली आहे. ते म्हणजे फलंदाज गोलंदाज प्रतीक ठाकूर या फलंदाजानं. आता मात्र या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू बघा कशा पद्धतीने या अंतिम चेंडूचं स्वागत केलं जाणार. कारण हे तीन फलंदाज ज्यानं पूर्ण दिवसामध्ये आकर्षित करून ठेवलं होतं फलंदाजच्या माध्यमातून, त्या तिन्ही फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला थाडलाय प्रतीक ठाकूर या गोलंदाजानं. आता मात्र धुर्रा सांभाळावी लागणार आहे प्रसाद तावरे. तर दुसरीकडे पाहतोय सुरेश मोहिते या दोन फलंदाजांना. अजून देखील आपण पाहतोय कमलेश गुंजवटे सारखा देखील खेळाडू या संघामध्ये येणं बाकी आहे. सूरज बोबडे सारखा देखील खेळाडू आपण येणं बाकी आहे. आता मात्र शेवटचा चेंडू हवेमध्ये चेंडू. आता मात्र राग प्रकट केलाय. हा चेंडू दाडला सीमेरेषेबाहेर सहा धावण करता. आणि या सहा धावा निश्चितपणे संघाला चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करून देतात. सात धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर तीन गडे पाच सात ही धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते. सात धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जरूर अजून देखील तीन षटक येणं बाकी, अठरा चेंडूंचा खेळ येणं बाकी. चला एकटा संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवायचे, कारण येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्याच संघाला या ठिकाणी फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करत असताना कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी अडथळा निर्माण होणार नाही. तुमच्या संघाला या ठिकाणी फलंदाजी करायची आणि बॅड लाईटचं कोणतंही या ठिकाणी अपील केली जाणार नाही. त्यामुळं आपल्याला या ठिकाणी वारंवार सूचित करण्यात येते की आपण लवकरात लवकर सामना कसा चालू होईल याच्याकडे जास्त लक्ष केंद्रित करायचंय. खेळपट्टीवरती धावा जर पाहिल्या एका षटकाच्या समाप्तीनंतर रोहित सुकुंडे सात ही धावा धावपलकावरती पाहायला मिळते. जरूर उशिरा का होईना शेवटच्या चेंडूवरती का होईना या ठिकाणी एक षटकार आलाय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अजून देखील येणारे अठरा चेंडू बाकी आहेत आणि अठरा चेंडूमध्ये सुपर डीजे माऊली संघ किती धावांपर्यंत मजल मारू शकेल. कारण असे दोन्ही संघ आहेत ज्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून तब्बल 79 आणि 80 धावा उभारल्यात, उच्चांक धावसंख्या उभारल्यात. असे दोन्ही संघ म्हणजे दोन्ही संघांमध्ये दर्जेदार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र मोहिते यानं देखील एक लगावलेला उत्तुंग षटकार. मोहिते देखील आपली ओळख निर्माण करतोय, जबरदस्त फटकेबाजी करतोय, संघाला घेऊन जातोय 13 या धावसंख्येवरती. आता मात्र प्रयत्न संघर्ष केला जातोय. तो म्हणजेच फलंदाज वैभव सुरेश मोहिते याच्या माध्यमातून संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली 13 या ठिकाणी पाहायला मिळते. संघर्ष जरूर या ठिकाणी केला जातोय, कारण संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यात एक वेगळीच आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब असतो आणि हा रुबाब विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही. तो व्यक्तिमत्वातून सिद्ध करावा लागतो आणि व्यक्तिमत्व आता मात्र सिद्ध करताना पाहायला मिळत आहे. मोहिते सुरेश मोहिते आता मात्र स्वतःला रोखू शकत नाहीये. सुरेश मोहिते देखील तंबूचे आश्रयाला जबरदस्त या ठिकाणी आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज अमित पाटील याच्या माध्यमातून जरूर पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार केला होता. त्यानंतर सुरेश पोहिते सारख्या फलंदाजाला देखील तंबूच्या आश्रयाला थाडलाय. धावपलकावरती धावा पाहू शकाल, 13 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. चार गडीबाद 13. आता मात्र खेळपट्टीवरती एक सितारा सुराज पोबडे मैदानाचा ताबा घेत असताना 13 धावपलकावरती धावा पाहायला मिळतात. दुसरे षटक प्रगती पथकावरती सेमीफायनलचा सामना आणि अशा या सामन्यामध्ये एकीकडे पाहतोय एकता संघ तर दुसरीकडे पाहतोय सुपर डीजे माऊली संघ. दोन्ही संघांमध्ये दर्जेदार खेळाडू पाहतोय.
दोन्ही संघ एकमेकांसमोर आहेत, कित्येक वेळा फिरलेत, कित्येक वेळा एकमेकांना पाणी पाजलंय, आणि हे खेळाडू एकमेकांना चांगले देखील समजतात, एकमेकांना एकमेकांच्या खोड्या देखील माहिती आहेत, परंतु या सामन्यामध्ये एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळतात. या सामन्यामध्ये कोण जिंकणार कोण हरणार हे सांगणं खूप कठीण झालंय, कारण दोन्ही संघांमध्ये दिग्गज खेळाडू आहेत. दिग्गज खेळाडूंसमवेत चाललेला हा सेमी फायनलचा सामना, आणि या सामन्यामध्ये कोण जिंकणार कोण हे हरणार हे सांगणं अद्याप खूप कठीण झालंय. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे. दोन्ही संघाला माहिती आहे हा सामना किती महत्वशील आहे, कारण या सामन्यामध्ये जिंकलो तर एक बक्षीस किमान एक बक्षीस आपल्या नावावरती होणार आहे, या सामन्यामध्ये हरलो तर दिवसभर केलेली मेहनत वाया जाणार. म्हणूनच की काय प्रत्येक चेंडू मागे संघर्ष आणि संघर्ष पाहायला मिळतोय दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या माध्यमातून. 14 धावा दहा पलकावरती पाहायला मिळतात. दुसरं षटक जरूर प्रगती पथकावरती आहे, कारण पुन्हा एकदा या ठिकाणी गोलांसाठी तयार तर सामना करतोय प्रसाद तावरे, जो जरूर या ठिकाणी चांगली फटकेबाजी साकारतोय. जबरदस्त अफलातून खेळ साकारली गेली जाते प्रसाद तावरेच्या माध्यमातून. संघाला एका धाव चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करून देतोय, संघाला घेऊन जातोय 18 या धावसंख्येवरती. 18 धावा दहा पलकावरती पाहायला मिळतात. मी आधीच म्हटलं होतं सुपर डीजे माऊली संघाच्या 8व्या ते 9व्या क्रमांकाचे असे खेळाडू ज्यांच्याकडे मोठे फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. आणि या संघाची संघबांधणी जर पाहिली कमलेश गुंजवटे अजून देखील येणं बाकी आहे, बापू गुंजवटे देखील येणं बाकी आहे. अशा प्रत्येक खेळाडूकडे क्वालिटी आहे, कोणत्याही क्षणाला मोठी फटकेबाजी करण्याची अशी क्वालिटी असणार हा संघ आपण पाहतोय. प्रसाद याचा जर विचार केला तर तो आत्तापर्यंत चांगला चेंडू फेकला गेलाय. धावगती जर पाहिली तर अजून देखील पाहायला मिळते 18 धावा प्रगती पथकावरती. दुसऱ्या षटकामध्ये जरूर या ठिकाणी धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रसाद आता मात्र प्रसाद याला विचार विनिमय करून या ठिकाणी या सामन्यामध्ये या ठिकाणी खेळ करावा लागणार यात मात्र शंका नाही आहे. फकरू चेंडूवरती येतोय, एका धाबेत समाधान मला वाटतंय. एका धावेनं एकूण धावसंख्येत भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते 4 गडीबाद 19 धावा. अजून देखील येणाऱ्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे, कारण या दर धावगतीनं संघ गेला तर 38 ते 40 या धावसंख्येपर्यंत मजल मारू शकतो. परंतु 38-40 धावा आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं चांगल्या संघानं सहजरित्या पार केल्यात, कारण आजच्या तर दिवसाचा विचार केला तर आजची जी विकेट आहे ती फलंदाजांसाठी खूप लाभदायक ठरली आहे. किमान 4 षटकामध्ये 55 ते 60 50 ते 55 अशा पद्धतीचे धाव उभराव्या लागतील, कारण प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला एकता संघ ज्या संघाने या स्पर्धेच्या माध्यमातून या अगोदरच तब्बल 89-89 धावा उभारल्यात, म्हणजे निश्चितपणे या संघामध्ये फलंदाजांची असलेली फळी ती जबरदस्त आहे. चला या ठिकाणी लगेच सामना चालू करायचा एकता संघ, कारण येणाऱ्या 17 मध्ये आपल्यालाच या ठिकाणी प्रॉब्लेम्स उभे राहतील. त्यामुळेच की काय आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, कारण आम्ही समजू शकतो हा सेमीफायनलचा सामना आहे. अशा सामन्यामध्ये वेळ घेणं गरजेचं आहे, परंतु वेळ घेण्याची गरज नाही आहे, कारण गरज आहे ती सामना कसा संपवता येईल याच्याकडे लक्ष केंद्रित करायचंय. 2 षटकाचा खेळ जरूर संपला आहे. 19 धावा 10 पलकावरती आपण पाहतोय. 20 मिनिटं या ठिकाणी या अगोदरच पंचांनी या ठिकाणी चालू केली आहेत. 19 धावा 10 पलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला या ठिकाणी प्रतीक ठाकूर लगेचच या ठिकाणी या षटकाची हाताळणी आपण करायचे वैयक्तिक कोट्यातील पहिलं तर संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय. तर फलंदाजाच्या बहुल्यावर आपण पाहतोय ज्याच्या माध्यमातून एकेरी स्वरूपाची झुंज पाहायला मिळते. जो आता मात्र अंदाधून मारने की कोशिश, कुछ भी नहीं, खाली हात, विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई गेंद, इतनी बेहतरीन गेंद. जबरदस्त या ठिकाणी चेंडू फेकला गेलाय. काटे का मुकाबला, आणि अशा या मुकाबल्यामध्ये चांगली रंगत निर्माण करतोय तो म्हणजे गोलंदाज प्रतीक ठाकूर. पूर्णपणे प्रभावित करून सोडलं या गोलंदाजानं. आता मात्र पुन्हा एकदा गोलसाठी तयार.
आता मात्र पुनश्चे एकदा तोच टप्पा तीच दिशा तीच लय तोच रिथम तीच लाईन जबरदस्त गोलंदाजी पूर्णपणे जकडून ठेवलंय विचंबित करून ठेवलंय विचार करण्यास भाग पाडलंय इतकी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज प्रतीक ठाकूरच्या माध्यमातून ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं तोच या ठिकाणी आपण गोलंदाज पाहतोय आणि त्या गोलंदाजानं आता मात्र विश्वास सार्थक ठरवलाय निश्चितपणे पंच आम्हाला दर्शवतात आउट साइड द आउट स्टंप इट इज अ कॉल्ड वाइड हा चेंडू आपण पाहतोय अवांतर स्वरूपाचा 20 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात मैदानामध्ये शांतता पाहायला मिळते आणि ही शांतता निश्चितपणे किती उशीर असणार आहे हे पाहणं देखील तितकंच उत्कंठा वाढतात वाक करारा आता मात्र राग प्रकट केलाय प्रसाद तावरे यानं चेंडू धाडलाय आकाशाला गवसणी घालणारा षटकार वा जबरदस्त अकुरास्त लाड शपल होऊन खेळलाय वा आपला तून फटका पाहायला मिळतोय कारण हा चेंडू तर पाहायला शपन होळून खेळलाय अकुरास द लाईन येऊन खेळलाय आणि चेंडू धाडला सीमेरेषेबाहेर 6 धावण करता कारण दोन चेंडूवरती प्रसाद तावरे याला रोखलं होतं पण तिसऱ्या चेंडूवरती त्यानं दाखवून दिलंय हम भी किसी से कम नाही आहे यानं लगावलेला षटकार संघाला घेऊन जातोय तब्बल 26 या धावसंख्येवरती जबरदस्त या ठिकाणी फटकेबाजी प्रसादच्या माध्यमातून आपल्यातून खेळी जरूर साकारली गेली जाते आता मात्र प्रतीक ठाकूर पुन्हा एकदा गोलासाठी तयार आता मात्र पुनश्चे एकदा पंच अवांतर चेंडू घोषित करतात अवांतर स्वरूपानं धावसंख्येत भर पडते धावसंख्या पाहून जाऊन पोहोचते 27 घरामध्ये सत्तावीस धावा या ठिकाणी धावपळकावरती पाहायला मिळतात जरूर धडपण पाहायला मिळतंय दोन्ही संघावरती कारण दोन्ही संघांमध्ये अतिशय दिग्गज खेळाडू सेमी फायनलचा सामना 27 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात प्रसाद तावरे हा जरूर प्रयत्न करतोय धडपड केली जाते धाडस या ठिकाणी प्रसाद तावरेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय आणि धाडस आता मात्र स्वीकारलंय कोणत्या प्रकारचा या ठिकाणी बघूया पंच आम्हाला दर्शवतील बॅकच्या सोबत एक धाव मिळते एका धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येत भर पडते धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावसंख्या जरूर या ठिकाणी शांतता पाहायला मिळते एक षटकार वगळता निश्चितपणे चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे परंतु खेळपट्टीवरती पाहिलं तर सूरज बोबडे हा फलंदाज आपण पाहतोय ज्यानं अद्याप देखील एकाही चेंडूचा एका चेंडूचा केवळ सामना केलाय प्रतीक ठाकूर पुन्हा एकदा गोलंदाज तयार शॉटवर प्रतीचा चेंडू होता वाईड चेंडू घोषित केलाय म्हणजे ना दिवाळी ना दसरा बोनस स्वरूपात या धावा मिळतात आणि एक धावेनं एकूण धावसंख्येत भर पडते धावसंख्या जाऊन पोहोचते 29 धावा धावपळकावरती पाहायला मिळते 29 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळते जरूर संधी मिळाली फलंदाजीसाठी आता मात्र संधीचं सोनं करावं लागणार आहे आणि ती संधीचं सोनं करेल का कारण आपण जर पाहिलं प्रतीक ठाकूर हा एक तेज तर्रार गोलंदाज आहे फ्लॅटेड चेंडू होता आमंत्रण होतं या आमंत्रणाचा पुरेपूर फायदा उचललाय चेंडू धाडला सीमेरेषेबाहेर 6 धावण करता आणि निश्चितपणे या ठिकाणी सूरज भोपडे याला या षटकातील अजून देखील एक चेंडू येणं बाकी आहे धावपळकावरती धावा जर पाहिल्या 35 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 5 चेंडू नंतर धावपळकावरती धावा जर पाहिल्या 35 आता मात्र धावगती वाढवण्याचा मनसुबा आखलाय सूरज पोपडे यानं 35 धावा जरूर संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं करतो आणि रोहित असं म्हटलं जातं ज्याला संधी मिळते ना तो नशीबवान असतो जो संधी निर्माण करतो ना तो बुद्धिमान असतो आणि जो संधीचं सोनं करतो ना तो विजेता असतो आणि तो विजेता आता मात्र कोणता संघ ठरेल सूरज पोबडे लेगस्टिक वरती टाकलेला चेंडू पंच आम्हाला इशारा करतात 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावरती धावा पाहू शकाल 35 धावा
या षटकाचा जर विचार केला तर तब्बल 16 धावा कुठून काढल्यात. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 12, तिसऱ्या षटकामध्ये 16. एकूण धावसंख्या जर पाहिली तर 4 गडीबाद 35 धावा. आता मात्र येणार शेवटचं षटक, कोणता गोलंदाज घेऊन येणार? जे स्लॉग षटक असणार आहे, हाणावरीचं षटक असणार आहे, फ्रेशरचं षटक असणार आहे. येणार षटक कोणता गोलंदाज घेऊन येईल? धाव फलकावरती धावा पाहतोय, 35 धावा. चला या ठिकाणी क्रिकेट, चला या ठिकाणी एकता संघानं निश्चितपणे या ठिकाणी लगेच शत्रुलक्षण लावून घ्यायचंय, लगेच शत्रुलक्षण लावून घ्यायचंय, कारण आता मात्र जबरदस्त या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळतंय. जरूर स्वतःच्या हिमतीवर या ठिकाणी प्रसाद तावरे हा खेळ साकारतोय, आणि अशा पद्धतीचा खेळ निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कधी टाळ्यांचा गजरा तिकडे तर टाळ्यांचा गजरा इकडे, कारण लोक काय म्हणतील याचा विचार न करता जे करायचंय ना ते स्वतःच्या हिमतीवरच करायचं. लोक काय फक्त आपल्या कठीण काळात टोमणे मारायलाच असतात आणि चांगल्या काळात केवळ आणि केवळ टाळ्या वाजवत असतात. म्हणजे जे करायचंय ते स्वतःच्या हिमतीवरच करायचंय, आणि ती हिंमत ही धाडस आता मात्र प्रसाद तावरेच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. चला नाव स्टार्ट टू गेम, पंच सामना चालू करायचा आहे. खूप वेळ या ठिकाणी झालाय, पंच आपण थोडं लक्ष केंद्रित करायचंय. पस्तीस धावा धावपलकावरती पाहतोय, अतिशय चांगला सामना प्रसाद तावरे याची जरूर एकेरी झुंज पाहायला मिळते. ज्या प्रसाद तावरेने अद्याप देखील 2 षटकार लगावलेत, कारण संकटामध्ये असताना, कारण 101 बडखर खेळाडू तंबूच्या आश्रयाला गेल्यानंतर देखील कोणत्याही प्रकारचे तडपण न घेता प्रसाद या फलंदाज स्वतःच्या संघाला सावरलाय. आता मात्र चेंडू पॅडवरती जरूर आदळतोय. एक धाव पंच लेगबायच्या स्वरूपात घोषित करतात एका धावेनं. 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचतेचा 36 आकडा, अगदी विनोदी भाषेमध्ये म्हणायचं गेलं तर 36 आकडा कोणाला होणार वाकडा असा हा 36 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय. गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाज चौका उगा चौका आता मात्र चौकीत करून सोडेल का. जो एलआयजे इकडून मारा करतोय तर खेळपट्टीवरती पाहतोय अजय हा गोलंदाज आपण पाहतोय. आता माझा सुराज पोबडे ऑन द फायर आउट ऑफ द स्पार्क, चेंड दारतोय सीमेरेषेबाहेर 6 धावड करता. वा जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय सुराज बोबडेच्या माध्यमातून, ज्याला संधी मिळाली आणि त्या संधीचा सोडा करतोय, संघाला घेऊन जातोय तब्बल 42 धावसंख्येवरती 14 षटक. स्लॉग षटक, हाणामरीत षटक, दडपणाचं षटक, प्रेशरचं षटक, आणि या षटकामध्ये अपलातून खेळ साकारतोय सूरज बोबडे. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते, कारण सूरज बोबडे याचा जर विचार केला तर या संघामध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून गणना केली जाते, कारण गोलंदाजीच्या माध्यमातून देखील त्याच्या कोट्यामध्ये एक षटक येतं. म्हणजे सूरज बोबडे याला ज्याच्यावेळी संधी मिळते त्यावेळी या संधीचं सोनं केलं सूरज बोबडे या गोलंदाजानं वा फलंदाजानं या खेळाडून. संघाला घेऊन जातोय तब्बल 42 या धावसंख्येवरती. शेवटचं स्लॉग षटक, हाणावरचं षटक, आणि त्या षटकामध्ये निश्चितपणे चांगली टीम चांगली कामगिरी पाहायला मिळते. जबरदस्त या ठिकाणी फटकेबाजी पाहायला मिळते फलंदाज सूरज बोबडे याच्या माध्यमातून. आता मात्र गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजच्या बाहुल्यावर अजय, तर ऑन स्ट्राईक वरती खेळतोय फलंदाज सूरज. आता मात्र या ठिकाणी विडाफच्या क्षेत्रामध्ये चेंडू पाहायला मिळतोय, पंच निश्चितपणे आम्हाला दर्शवतील. बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळते एका धावेनं. एकूण धावसंख्येत भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 43 घरामध्ये. आता मात्र ऑन स्ट्राईक वरती येतोय फलंदाज प्रसाद तावरे. आता मात्र प्रसाद तावरे याला न समजलं, चेंडू वारंवार डॉट प्रकारचे चेंडू पाहायला मिळतात. एक चेंडू वगळता लेग बायच्या स्वरूपात या ठिकाणी 95 धाव घोषित केली आहे. एका धावेनं धावसंख्येत भर पडते, धावसंख्या जर पाहिली तर 44 धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते. आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजच्या भोवल्यावर अजय, तर ऑन स्ट्राईक वरती खेळतोय सूरज बोबडे. आता मात्र वारंवार त्याच प्रकारचे शॉट खेळण्याचा प्रयत्न केले जातात,
बाईकच्या स्वरूपात अजून एक धाव मिळते. एका धावेनं धावसंख्येत भर पडते, धावसंख्या धावर पोहोचते 45 घरामध्ये. या षटकातील अजून देखील शेवट आणि अंतिम चेंडू येणं बाकी आहे. बघा शेवटच्या आणि 45 धावा 50 धावा पूर्ण होतील का सुपर डीजे माऊले संघाच्या, कारण 45 धावा धावपलकावरती पाहतोय. प्रसाद तावडे या चेंडूवरती षटकार लगावणार का? परंतु नाही, कार्पेट ड्राईव्हच्या सहाय्यानं खेळला चेंडू. लोकांच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, चेंडूची उचल होईल, फेकी होईल. तर अगदी चित्त्याच्या हरणाच्या वेगाप्रमाणे 2 धावा पूर्ण केल्यात. सुंदर रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते. या 2 धावेनं संघाच्या एकूण धावसंख्या 47, विजयासाठी 48 धावांचं आव्हान गाठायचं आहे. एक आव्हानात्मक आव्हान पाहायला मिळतंय, ते म्हणजे एकता या संघात समवेत. बघा या एकता संघ या 48 धावांचा पाठलाग करणार का? या 48 धावांचा पाठलाग रोखला गेला जाणार का? येणारे 24 चेंडू आणि 48 धावा बघूया कशा पद्धतीने या ठिकाणी काढल्या गेल्या जातात. निश्चितपणे या ठिकाणी पहिल्या षटकाचा जर विचार केला, रोहित सकुंडे पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 12, तिसऱ्या षटकामध्ये 16, तर चौथ्या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजेच 12. एकूण 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा उभारल्यात 47. एकूण 48 धावांचं आव्हान गाठायचं आहे. येणारे 24 चेंडू आणि 48 धावांचा पाठलाग येणाऱ्या 17 आजच्या दिवसातील शेवटच्या 17 सेमीफायनलच्या सामन्यामध्ये कशा पद्धतीनं केला जातोय याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती वी के नांगरे पाटील. हॅलो हॅलो हॅलो. तर चला विनंती असेल मित्रांनो, लगेच सामना सुरुवात करायचा आहे. धावफलकावरती धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 47 धावा मात्र उभारल्या गेल्यात. 48 धावांचं एक आव्हानात्मक आव्हान म्हणजे 12 सरासरी प्रत्येक षटकामध्ये राखायची आहे. संध्याकाळचं सत्र आहे, थंडीचा मी म्हणेल कुठेतरी परिणाम मैदानावरती होतोय की काय हे देखील पाहणं नित्यांत गरजेचं असेल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं प्रतीक ठाकूरने चांगली गोलंदाजी दाखवली, तर नंतर मॅच अनालिसिस आपण थोडं मॅच कडे पाहिलं तर मित्रांनो अमित पाटील यांनी 12 धावा खर्च केल्या, परंतु गोलंदाज प्रतीक तिसऱ्या षटकामध्ये मी म्हणेल कुठेतरी महागडा ठरताना आपल्याला पाहायला मिळाला. तर चला मित्रांनो विनंती असेल थोडस स्पीड वाढवायचं आहे. राजेजी टेंबे आणि अरविंद ढेकळे आपल्याला विनंती येते वारंवार आयोजकांच्या माध्यमातून की कोणत्याच संघाला अंधारामुळे सामना हरलो असं म्हणण्यास जागा मिळाली नाही पाहिजे, यासाठी आपण देखील वारंवार सूचित करायचंय. लगेचच सामना मात्र खेळायला सांगायचंय. 48 धावांचं आव्हान आहे, अंतिम चेंडूपर्यंत हा सामना जाणार, यामध्ये कोणत्याच प्रकारची ती मात्र शंका नसेल. आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या भोल्यावरती संघाकडून सांघिक पहिला आणि वैयक्तिक कुठे देईल पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज कैलास चौधरी. समोर असेल स्ट्रायकिंग एंडवरती प्रतीक ठाकूर, एक आक्रमक फलंदाज ज्या खेळाडूच्या नावावरती आज अर्धशतक राहिलंय. त्या समोर आपण पाहिलं तर आदित्य देशमुख एक जेन्युइन ऑलराऊंडर, परंतु आज स्वतःला बॅक केलंय गोलंदाजीमध्ये, अजय चौकावरती विश्वास दर्शवला होता. तर उद्या जे संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहे त्या सर्व संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण लॉस साठी लगेचच यायचंय. उद्या जे संघ या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवतील
तर यावेळेस गोलंदाज कैलासचा पहिला चेंडू आपण पाहिलं तर पंच आमच्या दिशेने वळत आहेत. अवांतर चेंडूचा मात्र इशारा केला जातोय. कोणत्याच प्रकारचं टाइमपास चालणार नाहीये मित्रांनो. विनंती असेल दोन्ही संघांनी खेळाडू वृत्ती दाखवायची, स्पोर्ट्समॅन स्पिरिट मात्र दाखवायचंय मैदानावरती. 48 धावांचं आव्हान जरी 47 केलं तरी नाणेफेकीच्या आधारावरती मात्र विजयस्पद घोषित केलं जाईल. यावेळेचा चेंडू आपण पाहिलं तर अतिशय जोरात चेंडू मात्र भिरकावायचा होता. चेंडू आणि बॅट मध्ये कोणत्याच प्रकारचे संपर्क होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. डॉट चेंडू मात्र मैदानावरती खेळला गेलाय. गोलंदाज कैलास चौधरी एक वेगवान गोलंदाज म्हणून ख्याती आहे मित्रांनो या खेळाडूची. आणि आपली ख्याती, आपली जी ताकद आहे ती या मैदानावरती सिद्ध करत असताना मिश्रण यावर्षी आपण पाहिलं तर कैलासच्या माध्यमातून सुरेख पाहायला मिळते. आणि त्याच कारण की सफल ठरलाय मागील आठवड्यामध्ये, मागील आठवड्याच्या टुर्नामेंट्स मध्ये तब्बल 10 विकेट या खेळाडूच्या नावावरती होते. यावेळेस पहिला चेंडू पाहिला तर हलकासा ओव्हर पिच चेंडू होता. यावेळेस साकूट टप्प्याचा चेंडू केलाय. अतिरिक्त खांद्यांचा वापर गोलंदाज करताना मात्र पाहायला मिळतोय. डॉट चेंडू मात्र मैदानावरती आपल्याला येताना पाहायला मिळतोय. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. जी परिस्थिती पहिल्या षटका पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. पहिल्या 5 चेंडूंच्या समाप्ती अखेर केवळ एक धाव, तदनंतर अंतिम चेंडूवरती प्रसाद तावरेने लगावलेला षटकार, ती स्थिती काहीशी आपल्याला या वेळेस देखील मैदानावरती पाहायला मिळतीये. प्रतीक ठाकूर यावेळेस मात्र कुठेतरी अडचणीमध्ये सापडलेला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू तुमच्यावरती दडपण निर्माण करणारे असतील असं म्हटलं जातं. डॉट चेंडू हे कॅन्सर रोगाप्रमाणे असतात मित्रांनो. कॅन्सर रोगाने मृत्यू कमी होतात, परंतु जी भीती लोकांना जास्त रीत्या मारताना आपल्याला पाहायला मिळते त्याचप्रकारे डॉट चेंडू तुमच्यावरती दडपण निर्माण करतील आणि एकेकाळी तुम्हाला बाद करतील. परंतु यावेळेस आत्मविश्वास वाढवणारा फटका, सुटकेचा निश्वास देणारा फटका, चेंडू मात्र येतोय पॉइंट आणि कव्हरच्या मधून सीमा रेखा पार चौकार. आपण पाहू शकाल 4 चेंडूंच्या समाप्ती अखेर, 5 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. चांगलं क्रिकेट या दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. अगोदर 3 चेंडू निर्धाव, यावेळेस प्रतीक ठाकूरने लगावला चौकार. कोण जिंकणार कोण हारणार मित्रांनो, परंतु सामन्यामध्ये चुरस, सामन्यामध्ये मज्जा मात्र क्रिकेट रसिकांना पाहायला मिळणार. यावेळेस मात्र गोळीच्या वेगाने लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू सीमा रेखा पार, प्रतीक ठाकूर ऑन फायर, षटकार. तर आपण पाहू शकाल पहिल्या 3 चेंडूंवरती तुम्हाला शांत ठेवलं म्हणून काय झालं. माझ्याकडे 3 चेंडू आहेत प्रत्युत्तर देण्यासाठी आणि चोख प्रत्युत्तर मात्र देण्यात येतंय. क्रिकेट रसिकांना विनंती असेल, मैदानावरती कोणी गाडी स्टार्ट करायची नाहीये, गाडीच्या हेडलाईट चालू करायच्या नाहीयेत मित्रांनो. अतिशय अतितटीचा सामना, अतिशय महत्वपूर्ण सामना आहे. 5 चेंडू 11 धावा बोर्ड वरती मात्र लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा गॅप मधून चेंडूला भिरकावून लावलंय सीमा रेखा पार, आणखीन एक दमदार चौकार. तर यावेळेस धावफलकावरती धावसंख्या येते ती मात्र 15 धावा. अजून देखील आपण पाहिलं तर येणारे 18 चेंडू विजयासाठी 33 धावांची आवश्यकता असणारे 18 चेंडू 33 धावा. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा मात्र कुठून काढलेत. पहिले 3 चेंडू निर्धाव येऊन देखील उर्वरित 3 चेंडूंमागे 2 चौकार 1 षटकार लगवला गेलाय. प्रतीक ठाकूर मात्र लय पकडतोय आणि यावेळेस ती लय बरकरार राखावी लागेल, कारण की समोर मित्रांनो एक अनुभवी खेळाडू विक्रम पवारच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. विक्रम पवाराच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलं तर सफल कामगिरी यांच्या माध्यमातून केली गेली आहे आणि यावेळेस ते कशी कामगिरी करणार यावरती संपूर्ण दिवसाचं कष्ट निर्भय असणार. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र गरज होती का अशा प्रकारचा फटका खेळण्याची, हा प्रश्न मात्र उद्भवला असणार आदित्य देशमुखच्या मनामध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याच्या प्रयत्नात पहिल्या विकेटचं इथं झाले पतन. आदित्य देशमुख मात्र बॅक टू द पवेलियन. तर चला नवीन फलंदाज लगेचच पाठवायचा आदित्य, आपल्याला विनंती असेल.
तर या दरम्यान आपण पाहू शकाल फलंदाज फकरू क्रमांक 3 वरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली 7 फकरूची या वर्षी एकदा संघाला लाभताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू आपण पाहिलं तर काटपेटच्या सहाय्याने मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. चेंडू डीप मिड विकेट रिझर्व मध्ये जातोय. रोशन साळुंके चेंडूच्या खाली येतोय. थोडासा स्पीड वाढवायचा आहे. क्रिकेट रसिकांना क्रिकेट खेळाडूंना माफ करा विनंती असेल. राजेशजी टेंबे आणि अरविंद ढेकळे आपल्याला विनंती आपण वारंवार सूचित करायचंय कारण की 6 वाजायला केवळ 10 मिनिटं आहेत मित्रांनो. थोड्याच वेळामध्ये अंधार या मैदानावरती होईल. त्यामुळे आपल्याला विनंती असेल की आपण थोडीशी काही गडबड मात्र करत राहायची मैदानावरती. 16 धावा संघाच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 48 धावांचं आव्हान आहे. या षटकाचा विचार केला 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 1 धाव 2 चेंडूं मागे कुठेतरी आपल्याला येताना पाहायला मिळतीय. रामदास मानवर प्रत्येक चेंडू मागे काही ना काही वेगळं क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न जरूर ह्या मैदानावरती करताना आपल्याला पाहायला मिळतात. ह्या वेळेसची व्यूहरचना आपण पाहिली तर 4 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेलगत ऑनसाईड रिझन मध्ये पाहायला मिळतात. तर 1 क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये ऑफ साईड झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे प्रतीक ठाकूर साठी एक वेगळी व्यूहरचना क्षेत्ररक्षणाची देखील या मैदानावरती केल्याचा प्रयत्न. सुपर डीजी माऊली संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु गोलंदाजी अतिशय भेदक केली जाते. कम बॅक करणं खूप गरजेचं होतं. तो कम बॅक मात्र मैदानावरती येताना पाहायला मिळतोय. या षटकामध्ये हाताळले 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ 2 धावा खर्च करत एक महत्वपूर्ण मात्र मोहरा गारद करण्यात आलेला आहे. एकूण धावा संख्या आपण पाहिली तर 17 धावा. 17 खतरा ज्या प्रकारे श्रीकांत मुळीक यांनी मागील सामन्यामध्ये सांगितलं होतं तो 17 खतरा कोणत्या संघाला बसणार हे देखील पाहणं खूप गरजेचं असेल. यावेळेचा चेंडू आपण पाहिलं तर पंचांकडे लावड अपील मागितली जाते. अपील मध्ये उत्साह जास्त आत्मविश्वासाची कमतरता. पंचांनी मात्र अपील फेटाळून लावली आणि नशिबाच्या स्वरूपातला बोनस स्वरूपाचा चौकार इथे मात्र प्राप्त होतो तो फलंदाजी करणाऱ्या एकता संघाला. तर आपण पाहू शकाल या चौकाराच्या मदतीने संघाची एकूण धाव संख्या धावफलकावरती नोंदवली जाते आहे 21. 21 धावा खतरा मात्र संबोधलाय सुपर डीजी माऊली संघाला श्रीकांत. कारण की आपण पाहिलं तर असं वाटलं होतं की लेग बिफोर द विकेट फलंदाज सापडतोय की काय. परंतु तदनंतर चेंडू हा सीमारेषा बाहेर आला आणि चौकार मात्र मिळाला एकता संघाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता. यावेळेस मात्र पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज आपण पाहू शकाल फकरूची खेळ येते संपुष्टामध्ये. अप्रतिम गोलंदाजीचा मुजेरा गोलंदाज विक्रम पवार यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या असताना 2 गडी बाद 21 घरात. अजून देखील येणारे विचार केला तर आपण 13 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची गरज. कंपल्सरी 26 जरी काढल्या तरी मात्र एकता संघाला विजयस्पद घोषित केलं जाईल. अजिंक्य खटकाळे मॅन इन फॉर्म यावेळेस मैदानाचा ताबा घेत असताना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. केवळ चौकाराची आणि षटकाराची भाषा हा खेळाडू या मैदानावरती बोलताना आपल्याला पाहायला मिळालाय आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये. परंतु अतिशय महत्वपूर्ण सामना असेल इथे मात्र जिम्मेदारीनिशी फलंदाजी कुठेतरी करावी लागेल तर तुम्ही या सामन्यामध्ये मात्र विजय संपादन करणार. कारण की इथून जो संघ जिंकेल तो मात्र किमान एक पारितोषिक आपल्या नावावरती आपल्या घरी घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथून जो संघ हारणार त्या संघाची मात्र संपूर्ण दिवसभराची मेहनत वाया जाणार. मोठ्या संख्येने क्रिकेट रसिका सामना पाहण्यासाठी या मैदानावरती उपस्थित आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहिलं तर पॅडल स्कूप करण्याचा प्रयत्न चांगला डिसिजन चांगला निर्णय मात्र घेतला गेलाय अजिंक्य खटकाळेच्या माध्यमातून. 2 षटकांचा वाजवी खेळतून झालाय समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 11.00 सरासरीने 22 धावा उभारल्या गेल्या धावफलकावरती आणि समीकरण मात्र येऊन उरतंय. आपण स्क्रीनवरती पाहू शकाल मित्रांनो येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. जरी 25 धावा केल्या तरी मात्र नाणेफेकीच्या आधारावरती या संघाला विजयस्पद घोषित केलं जाईल. परंतु चला मित्रांनो विनंती आहे थोडासा स्पीड वाढवायचा आहे. आपण देखील समजू शकाल येणारे अजून देखील 12 चेंडू बाकी आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडूंसाठी किमान 10-15 मिनिटांचा अवधी दिला जाईल. तर चला उद्याच्या संघ या स्पर्धेमध्ये मात्र सहभाग नोंदवणार आहेत त्या सर्व संघाच्या संघनायकांना आणि खेळाडूंना विनंती असेल जर आपण मैदानावरती उपस्थित असाल तर लगेचच हा सामना संपल्यानंतर मात्र लॉट सोडवण्यात येणार आहेत. आपण सर्वांनी लगेचच लॉट्ससाठी मात्र घ्यायचंय. अप्रतिम क्रिकेट चांगलं क्रिकेट आहे दोन्ही संघ या मैदानावरती दाखवत असताना
चला विनंती है रामदास मानवर आपल्याला मात्र वारंवार सूचना येते विनंती असेल की आपण थोडासा स्पीड वाढवायला सांगायचे खेळाडूंना तर कैलास चौधरी पहिला चेंडू इथं मात्र आपण पाहू शकाल वेगाने पूर्णपणे बीट केलं जातंय एकदा विथ प्राप्त होते प्रत्येक चेंडू जो हवेत उडेल त्या चेंडू खाली आवाज असेल कॅच म्हणून ह्या चेंडूवरती देखील आवाज आला होता कॅच म्हणून परंतु क्षेत्ररक्षक अतिशय डीप मध्ये उभा आपल्याला पाहायला मिळतात येणारे अद्याप देखील आपण पाहिलं तर 11 चेंडू निर्णायक विजयासाठी निर्णायक विजयासाठी 25 तर बरोबरीसाठी 24 धावांची गरज 11 चेंडू निर्णायक विजयासाठी 25 कंपल्सरी 24 धावा कोण जिंकणार कोण हारणार हृदयाची ठोके वाढवणारा मित्रांनो हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय प्रतीक ठाकूर जो ज्याने लगावलेत मागील षटकामध्ये कैलास चौधरी विरुद्ध 2 चौकार 1 षटकार तो पुनरावृत्ती करणार का की गोलंदाज कैलास ज्याला मार पडलाय मात्र 2 चौकार 1 षटकारांचा तो कम बॅक मात्र आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून या मैदानावरती करून दाखवणार हे पाहणं खूप गरजेचं आहे आक्रमक क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न मात्र फलंदाजावरती केला जातोय परंतु फलंदाज कोणत्याच प्रकारच्या दडपणाखाली आपल्याला पाहायला मिळत नाहीये एकदा इथे वेगाने पूर्ण केली जातीये एकेरीत समाधान मानावं लागेल चांगलं क्रिकेट चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते एक डावखुरा त्याचा खेळाडू आहे एक उजव्या त्याचा खेळाडू आहे मित्रांनो प्रत्येक ऑड धावेनंतर मात्र मैदानावरती क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचं कारण की फलंदाज प्रतीक ठाकूरने अगोदरच्या चेंडूवरती घेतली होती एकेरी स्वरूपाची धाव अजिंक्य खटकाळेच्या बॅटमधून एखादा मोठा फटका येणं खूप गरजेचं असेल कारण की एकेरी स्वरूपाच्या धावा तुमच्या मात्र डोकेदुखी वाढवणाऱ्या आहेत इथे मात्र एक प्रेशर रिलीज करणारा मोठा फटका येण्याची खूप गरज आहे तो फटका येणार का परंतु नाहीये कार्पेटच्या साह्याने चेंडूला मात्र भिरकावून लावलंय एक धाव इथे वेगाने पूर्ण केली जाते आणि एकीतच समाधान मानावं लागतंय चांगली गोलंदाजी कैलास चौधरीचं कौतुक करावं एवढं कमी मागील षटकामध्ये देखील पहिल्या 3 चेंडूंवरती अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं येणारे 9 चेंडू अजून देखील 23 धावांची गरज येणारे 3 चेंडूंमध्ये किमान 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल जरा सामना जिंकायचा असेल तर आणि ते 2 मोठे फटके लगावले जाणार का या दोन्ही खेळाडू आपल्या मनगडा मध्ये ताकद ठेवतात कोणत्याही चेंडूला सीमारेषे बाहेर धाडण्याची परंतु ताकद या मैदानावरती सिद्ध करावी लागेल मैदानावरती स्पष्ट करावी लागेल आणि कोणता खेळाडू या मैदानावरती आपली ताकद स्पष्ट करणार हे देखील पाहणं मित्रांनो खूपच गरजेचं आहे प्रतीक ठाकूर जर एकंदर खेळी पाहिली तर आतापर्यंत 2 चौकार 1 षटकाराच्या मदतीने खेळतोय 16 या धावसंख्येवरती यावेळेसचा पंचांचा इशारा येतोय 9 चेंडूचा आपण पाहिलं तर 9 चेंडू त्याच्यानंतर येणारी फ्री हिट सामन्याला कलाटणी देणारी असेल का कारण की आपण पाहिलं कैलास चौधरी अतिरिक्त खांद्यांचा वापर करायचा प्रयत्न इथे मात्र केला गेला चला 85 कोणत्याच प्रकारचा वाद विवाद आपण करायचा नाहीये तर चला पंचांचा निर्णय अंतिम राहील मित्रांनो पंचांशी वादविवाद घालायचा नाहीये पंच आणि सर्व झाल्यानंतर पुन्हा एकदा आपलं डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचंय तर येस यावेळेस पंचांचा इशारा येतोय 9 चेंडूचा मित्रांनो थोडीशी खेळाडू वृत्ती दाखवा कोणत्याच प्रकारे पंचांशी तर यावेळेस 9 चेंडू म्हणजे त्याच्यानंतर आपण पाहू शकाल फ्री हिट मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतीये एकूण धावसंख्या धावफलकावरती लगवली गेली आहे 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत अद्याप देखील 9 चेंडू 22 धावांची गरज कंपल्सरी 21 जरी केलं तरी मात्र या सामन्यावरती विजय संपादन केलं जाऊ शकतं
धाव फलका धावत संख्या थी मात्र 26 अजून देखील येणारे 9 चेंडू विजयासाठी 22 तर कंपल्सरी 21 धावांची गरज तर चला विनंती असेल की पंच आपण थोडंसं लवकर डिसिजन घ्यायचंय वेळेचा अभाव आपण पाहता विनंती असेल आपल्याला की आपण थोडंसं लवकर डिसिजन घ्यायचंय कारण की आपण पाहिलं तर एक निर्णायक डिसिजन जरूर असू शकतं परंतु विनंती आहे वेळेचं देखील आपण सर्वांनी भान ठेवायचंय अंधार होणार आहे थोड्याच वेळामध्ये अजून देखील 9 चेंडू टाकणं बाकी आहे आणि ते 9 चेंडू खूप महत्त्वाचे असतील कारण की ते 9 चेंडू तुमच्या पंच आपला निर्णय कळवायचा आहे येस इट इज अ नो नो त्यानंतर असेल फ्री हिट समीकरण उरलंय 9 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज जरी 21 धावा काढल्या तरी मात्र नाणेफेकीच्या आधारावरती एकता संघाला विजयस्पद घोषित दिलं जाईल तर चला मित्रांनो आता मात्र आपण थोडंसं घाईगडबड करायची आहे राजेश दादा आणि आप अरविंद ढेकर आपल्याला विनंती की इथून कुठेतरी आपण घाईगडबड करायची आहे मित्रांनो फ्री हिटचा चेंडू यावेळेस मात्र मोठा फटका लगवला जातोय क्षेत्र रक्षक चेंडूच्या खाली येतात एकदा मात्र पूर्ण केले जाते दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत समीकरण मात्र बदलताना आपल्याला पाहायला मिळतंय येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती मात्र 20 धावांची 8 चेंडू 20 धावा कोण जिंकणार कोण हरणार प्रत्येक चेंडू मागे रहस्य आहे मित्रांनो प्रत्येक चेंडू मागे काही ना काही दडलंय इथे मात्र फ्री हिटचा निर्णय उपयोगी ठरतोय एकता संघाला आपण पाहू शकाल यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून लावलंय डिफाइन लेग सी मार रेखा पार पंचांचा इशारा येतोय चौकार तर संघाची एकूण धावा संख्या आपण पाहिली तर 32 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत उर्वरित समीकरण मित्रांनो येणारे 7 चेंडू विजयासाठी 16 तर कंपल्सरी 15 धाव्यांची गरज 7 चेंडू 16 धावा एक फ्री हिटचा चेंडू आणि पूर्णपणे सामन्याचं चित्र मात्र बदलून टाकलंय कारण की तो चेंडू फ्री हिटचा नसता तर प्रतीक ठाकूर यावेळेस पवेलियन मध्ये असता आणि प्रतीक ठाकूर जर पवेलियन मध्ये असता तर हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला असता जर आणि तर असं म्हटलं जातं की यावेळेस मात्र बिगेट चेंडू लॉंग आणि लॉंग ऑफ च्या मधून सीमा रेखा पार प्रतीक ठाकूर ऑन फायर लगावतोय उत्तुंग षटकार या दरम्यान आपण पाहू शकाल फलंदाज प्रतीक ठाकूरच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार येतोय पूर्णपणे सामन्याचं चित्र उद्ध्वस्त करून टाकलंय समीकरण मात्र उरतंय येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती मात्र 10 धाव्यांची 6 चेंडू 10 धावा जरी 9 धावा काढल्या तरी मात्र नाणेफेकीच्या आधारावरती एकता संघाला विजयस्पद घोषित केलं जाईल तर जरा एकता संघ इथून पुढे आपण उशीर केला तर त्याचा परिणाम आपल्यालाच भोगावा लागेल थोडासा वेग वाढवायचा आहे कैलास चौधरीच्या पहिल्या षटकामध्ये देखील पहिल्या 3 चेंडूं मागे कोणत्याच प्रकारची खराब गोलंदाजी पाहायला मिळाली नाही अंतिम 3 चेंडू खराब
दुसऱ्या षटकामध्ये देखील कैलास चौधरीच्या वैयक्तिक पहिल्या तीन चेंडूंवरती चांगली गोलंदाजी, अंतिम तीन चेंडू खराब. म्हणजे आपण पाहिलं चुकलं कुठे तर कैलास मात्र पहिले तीन चेंडू चांगले पडल्यानंतर कुठेतरी व्हेरिएशन करायला गेला आणि तिथे मात्र त्याला मार बसताना पाहायला मिळतोय. सहा चेंडू निर्णायक विजयासाठी, दहा तर बरोबरीसाठी नऊ धाव्यांची आवश्यकता. या वेळेस अजिंक्य खटकाळेच्या माध्यमातून मात्र मोठा फटका लगवला जातोय. पंचांचा इशारा मात्र, वन बाउंस चेंडू सीमा रेखा पार आणि चौकार. चौकारानेशी मात्र सामना पूर्णपणे खुला केला जातोय. येणारे पाच चेंडू निर्णायक विजयासाठी, सहा तर बरोबरीसाठी पाच धावांची गरज. पाच चेंडू विजयासाठी, सहा बरोबरीसाठी पाच धाव्यांची गरज. इथून मात्र आपण पाहिलं तर अजून एक मोठा फटका सामन्यावरती विजय संपादन मात्र एकता संघ आणि इथून मात्र एखादी विकेट पूर्ण एकदा बाउन्स बॅक करू शकतो तो क्षेत्ररक्षण करणारा सुपर डीजी माऊली हा संघ. सूरज बोबडे निर्णायक पाच चेंडू घेऊन उतरलाय मित्रांनो मैदानामध्ये. या वेळेस आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली जाते, मोठा फटका लगवायचा होता. चेंडू आणि बॅट मध्ये नीटचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू मात्र मैदानावरती येतोय आणि प्रत्येक डॉट चेंडू समीकरण मात्र बदलतोय. येणारे अजून देखील चार चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती मात्र सहा धावांची. चार चेंडू विजयासाठी, सहा धावांची गरज. अतिशय आपण पाहिलं तर प्रेक्षकांनी गच्च भरलेलं मैदान आणि इथे मात्र विजय षटकार खेचला जातोय. अजिंक्य खटकाळेच्या माध्यमातून एकता संघ गोस टू फायनल. विजेत्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. सुपर डीजी माऊली संघ, आपण खूप चांगला क्रिकेट मात्र या मैदानावरती दाखवलात त्यासाठी आपलं खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर चला रविवारचे संघ खेळणारे त्यांना विनंती असेल की आपण लॉट्स साठी मात्र लगेचच संपर्क साधायचा आहे. जे संघ रविवारी या स्पर्धेमध्ये खेळणारे त्या सर्व संघांना विनंती असेल की आपण सर्वांनी उद्याच्या लॉट्स साठी मात्र संपर्क साधायचा आहे. तर सर्वप्रथम क्वार्टर फायनलच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी गजानन बोर्डरे उर्फ भावडे आपल्याला विनंती असेल की आपण आपलं मॅन ऑफ द मॅच पारितोषिक घेण्यासाठी मात्र यायचंय आणि त्यानंतर आपण तसंच रामदास महानवर आपल्याला देखील विनंती असेल की आपल्यासाठी मात्र रोख रक्कम पाचशे रुपयांचं पारितोषिक आहे, ते पारितोषिक आपण घेऊन जायचंय. तसंच नुकत्याच झालेल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी नो डाऊट अनबीटेबल प्रतीक ठाकूर. तर आपल्याला विनंती असेल प्रतीक की आपण देखील यायचंय आणि आपलं मॅन ऑफ द मॅच पारितोषिक घेऊन जायचंय. तर पुन्हा एकदा विनंती येईल की रविवारचे संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहे त्यांना विनंती असेल की आपण लगेच स्लॉट साठी यायचं. तर एकदा संघ आपण सेलिब्रेट जरूर करा पण मित्रांनो विकेटच्या बाहेर आपण सेलिब्रेट करायचं, विकेटच्या बाजूला सेलिब्रेट करायचं. आदित्य देशमुख ह्या गोष्टीची आपण थोडीशी घाई घ्यायची आहे की विकेटच्या बाजूला आपण सेलिब्रेट करायचंय. तर गजानन बोर्डरे आपण पाहिलं तर मित्रांनो क्वार्टर फायनलच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर प्रतीक ठाकूर आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील यायचंय. तर मी जॉन भाई यांना विनंती करेन की आपण आपल्या सुभाष ते भावडा याला मात्र मॅन ऑफ द मॅच चं पारितोषिक द्यायचंय. तदनंतर मी विनंती करेन प्रतीक ठाकूर याला की आपण देखील आपलं मॅन ऑफ द मॅच चं पारितोषिक घेण्यासाठी यायचंय. प्रतीक ठाकूर आपल्याला विनंती असेल की आपण आपलं मॅन ऑफ द मॅच चं पारितोषिक घेण्यासाठी मात्र यायचंय. तर चला रविवारचे संघ जे या स्पर्धेमध्ये खेळणारे सर्वांना विनंती असेल. दरम्यान आपण पाहू शकाल प्रतीक ठाकूरचा मात्र इथे सन्मान केला जातोय. अप्रतिम फलंदाजी गोलंदाजी पाहायला मिळाली प्रतीक ठाकूरच्या माध्यमातून. तर चला विनंती असेल सर्वांना की आपण रविवारचे संघ आपण सर्वांनी यायचंय.